सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे पंच्याऐंशी भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता तन्वी पाय आपटत चिडून बेडरूममध्ये निघून गेली आणि अर्जुनसुद्धा त्याचं भर हसून झाल्यावर काही वेळाने बेडरूममध्ये गेला आणि कोरड्या आवाजात तिला म्हणाला तू बाहेर जा मला चेंज करायचं आहे आणि तिनं ऐकून न ऐकल्यासारखं केलं अर्जुन पुन्हा म्हणाला आर यू आउट ऑफ युअर माइंड तुला ऐकू येत नाही का गं मी काय म्हणतो ते का मुद्दाम करतेस आणि ती म्हणाली मी जाणार नाही ही माझी बेडरूम आहे आणि तो म्हणाला मग माझीही बेडरूम आहे ही मला चेंज करायचं आहे आणि तन्वी म्हणाली मग कर ना मी काय नको म्हणाले का आणि अर्जुन तिच्याकडे पाहून थोडा खोचक आवाजात म्हणाला तुझ्यासमोर नाही चेंज करणार मी कारण तू माझा हॉटनेस पाहून स्वतःच मला मिठी मारशील आणि मग जवळ येशील मग स्वतःच बॉम्बा मारशील की अर्जुनने जबरदस्ती केली अर्जुनने जबरदस्ती केली चल हो बाहेर आता मी तुला अजिबात चान्स देणार नाही मला अडकवण्याचा तू ना एक नंबरची चीटर आहेस आणि ती म्हणाली मग लिफाफा फोडताना कोणी चिटिंग केली होती आणि अर्जुन म्हणाला पण तुझं काही नुकसान झालं का माझ्या चिटिंगने आणि तन्वी रागात म्हणाली मग मी काय तुझं नुकसान केलं चिटिंग करून आता तन्वी मॅडमने अर्जुन सरांचं किती मोठं फिजिकली नुकसान केलं होतं जे त्यांना अजिबात आवडत नव्हतं मग तो तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला तुला सांगू का तू काय नुकसान केलंस माझं असं म्हणून तो तिच्याकडे हळूहळू येऊ लागला आणि ती थोडीशी लाजायला लागली आता तो काय करेल अशी तिला भीती वाटत होती मग तो तिच्यापासून थोड्या अंतरावर आला आणि म्हणाला आत्ताच नाही सांगणार बघू पुन्हा केव्हा तरी नाव गेट आऊट आणि ती पुन्हा रागात बाहेर आली आणि किचनमध्ये गेली तिने जेवणाची सगळी तयारी केली आता अर्जुन सर आणि तन्वी मॅडम जेवण करतानासुद्धा गप्प गप्प बसले होते ती अजूनही गाल फुगून बसली होती आणि मनात म्हणत होती असं वागतात का इतका काय राग आला की मी पडले तरी मला सावरलं नाही मला उद्या काही झालं तर हा राग धरून मला तसाच मरण्यासाठी सोडून देईल की काय प्रेम वगैरे काही आहे की नाही याच्या मनात कितीही राग आला रुसलो फुगलो तरी प्रेम कमी होऊ द्यायचं नसतं ना याचं खरंच प्रेम कमी झालं की काय तेही एका रात्रीत मी नाही म्हणाले म्हणून याचं प्रेम फक्त माझ्या शरीरावर आहे की काय माझ्यावर नाहीच आणि तो मात्र ओठांच्या आड हसू लपवत हसत होता आतल्या आत तसं तर त्याला खूप खूप हसायला येत होतं तिची फजिती झाली म्हणून पण आता आणखीन हसलो तर मस्करीची कुस्करी होईल आणि वाघेन चिडली तर जेवणाऐवजी मलाच फाडून खाईल आणि आता सकाळी नाश्त्याच्या वेळी केलं तसे नखरे न करता तो गुपचूप बसला होता आणि तिने त्याला सकाळी नाश्त्याला केलेलाच पदार्थ ताटात वाढला आणि त्यानं शॉक होऊन तिच्याकडे बघितलं आणि गाल फुगून म्हणाला हे काय आहे हे तर सकाळी बनवलं होतं ना मग आता का वाढलं आहे आणि ती म्हणाली सकाळी नाही खाल्लं ना मग आता खा ते तुझ्याच वाटणीचं आहे आणि अर्जुन चिडून म्हणाला वॉट द हेल काय फालतूगिरी लावले मी मिशिळं खायचं की काय आता आणि ती म्हणाली सकाळी दोन नाश्ते करायला सांगितलेस तू हट्ट करून बनवायला सांगितले आणि दोन्ही खाल्ले नाहीत खरं तर दुपारीच डब्यात देणार होते पण म्हटलं माझ्यासमोरच चालेन तुला चल खा गुपचूप आणि तुझी कॉपीही तशीच आहे तीही देणार आहे जेवण झाल्यावर तुलाच तुला माहीत आहे ना मला अन्न वाया गेलेलं अजिबात आवडत नाही आणि आता तो तन्वीकडे फार मोठे डोळे करून रागात आश्चर्यानं पाहत होता आणि तो उठून उभा राहिला आणि रागात म्हणाला तन्वी तू अशी वागणार आहेस का आता माझ्याशी मग मी घरी जेवणार नाही या यापुढे कधीच मी निघालो असं म्हणून तो गाडीची चायवी आणायला बेडरूममध्ये गेला चायवी घेऊन बाहेर आला आणि निघाला आणि ती त्याला अडवत म्हणाली अर्जुन तू जर बाहेर गेलास तर मीही निघून जाईल मी, मी काही चुकीचं बोलत असेल माझं काही चुकत असेल तर सांग आधी जरा शांतपणे विचार कर माझ्या बोलण्याचा आणि आता ती निघून गेली तर मात्र अवघड होईल असं वाटून तो मागे फिरला यांचं भांडण खरंच आता खूप विकोपाला जाईल की काय कुणास ठाऊक तो मागे वळून सोफ्यावर बसला पाय पसरून आणि ती म्हणाली चल जेवण करून घे आणि आता तो तिच्याकडे दुर्लक्ष करून म्हणाला मला नाही भूक आता तूच खा आणि तन्वी म्हणाली अर्जुन तू नाही खाल्लंस तर मीही नाही खाणार चल उठ तरीही अर्जुन लहान मुलासारखा हट्ट करत हाताची घडी घालून ठामपणे म्हणाला नो मीन्स नो नाही म्हणजे नाही अजिबात नाही मी ते शिळं अन्न खाणार नाही आणि तो उठून बेडरूममध्ये गेला अर्जुन सर फार फार हट्टी म्हणजे टोकाचे हट्टी होते एकदम हटवादी ती मनात म्हणाली कसा हा इतका मोठा झाला असंच हट्ट करत करत झाला की काय बाप रे का फक्त बायकोसमोरच इतका हट्ट करतो हा किती दमवतो ना तो तू मला खरं सांगू माझे अर्जुन सरसुद्धा इतके हट्टे आहेत हो अगदी जीव काढतात कधी कधी मग तन्वीसुद्धा त्याच्या मागे मागे गेली ती कशी त्याचा पिच्चर जोडेल तिला आता मघाशी तिला पकडलं नाही ना त्यानं याचा बदला घ्यायचा होता ना पण त्याला पोटभर जेवायला घालूनच ती त्याचा समाचार घेणार होती शेवटी बायको आहे ना ती तो नाही जेवला तर हिच्याच आतड्याला पिळ पडणार होता आणि तो आता डोळ्यावर हात ठेवून झोपला होता मग तिने त्याला एक उशी घेऊन त्या उशीने मारलं आणि त्या फटक्याने अर्जुन तचकला आणि त्यानं बघितलं की ती होती आणि त्यानेही एक उशी घेतली आणि तिला फटका दिला आणि म्हणाला तुझी हिंमत कशी झाली ग मला मारायची तू समजते कोण स्वतःला आणि ती म्हणाली तुझी बायको आहे मी आणि अर्जुन उसळून म्हणाला बायको हा नुसती नावाची बायको नवऱ्याला कोण शिळ खायला घालतं का आणि ती म्हणाली मग नवऱ्याला ताजं ताजं अन्न खाऊ वाटत नसेल तर काय करू शिळंच खाऊ घालणार ना मी आणि तू रे तू कोण सम समजतो स्वतःला असा जे एक वेळ शिळं पण खाऊ शकत नाही आणि अर्जुन ठामपणे म्हणाला तुझा नवरा कळलं मग तन्वी हात कमरेवर ठेवून म्हणाली मग नवरा असा असतो का, का? बायको मारायला ला लागली पडली तरी उचलायचं किंवा सावरायचं सोडून हसतो का तो हां सांग ना असा असतो का नवरा आणि आता अर्जुन थोडासा गप्प झाला कारण ती थी, तिच्या मगाच्या फजितीने जास्त चिडली होती याचा अंदाज होताच त्याला आणि ती म्हणाली का आता का गप्प बसला बोल ना असं म्हणून तिनं त्याला एक उशीचा फटका दिला आणि त्यानेही तिला एक जोरात उशीचा फटका दिला तशी नाजूक तन्वी त्याच्या एका फटक्याने बेडवर पडली आणि ओरडून म्हणाली अर्जुन यू फुल तू मूर्ख आहेस का आणि अर्जुन म्हणाला नो आय एम नॉट यूफुल मी नाही तूच मूर्ख आहेस तन्वी तशी शहाणी समजूतदार होती कारण ती मुलगी होती ना आणि मुली या निसर्गतः समजूतदार असतात पण या मुलांचं काय करायचं आणि त्यातल्या त्यात या हट्टी नवऱ्याचं मग कधी कधी आग विझवण्यासाठी पाणी न होता जास्त मोठी आग झालं की ती विझत असते म्हणून तन्वी आता त्याच्यासारखा जास्त वेडेपणा करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती लोहे को लोहाही काढता काट सकता आहे या म्हणीप्रमाणे आणि तन्वी पुन्हा उठून त्याला उशी मारत म्हणाली तू वेडा आहेस आणि अर्जुनने तिच्या उशीचे मार त्याच्या उशीने अडवत म्हणाला तू महावेळी आहेस आता या मॅड कपलची क्यूट पिलो फाईट सुरू झाली आणि एकमेकास पिलोचे फटके मारत मारत भांडत होते आता त्या पिलोमधून सगळा स्पंज बाहेर आला आणि अख्ख्या रूमभर पसरला तरी यांना भांडायचंच होतं आणि तन्वी म्हणाली तू माकड आणि अर्जुन म्हणाला तू ही माकड मग तन्वी म्हणाली स्वतःला खूप हॉट आणि बोल्ड समजतो का तू चिकणा कमीना कुठला आणि अर्जुन तितक्याच आवेगाने आणि रागाने म्हणाला मग तू स्वतःला फार सेक्सी आणि ब्युटिफुल समजते का चिकनी कमीनी कुठली आणि आत्ता हे काय नवीन मॅड फूल डफर रास्कल या शिव्या सोडून आता नवीनच चिकनी कमीनी आणि चिकणा कमीना आणि आता दोघेही पुन्हा हसायला लागले दमले आणि हसत हसत शेजारी शेजारी त्याच बेडवर बसले आणि अर्जुनच्या हे लक्षात आलं आणि आता अकडू अर्जुन सर तर काही स्वतःहून बोलणार नाहीतच मग तन्वीनेच सरतापणा घेतला थोडा शहाणपणा दाखवला आणि त्याच्या मांडीवर हात ठेवून त्याला गोड आवाजात म्हणाली बेबी बास ना आता चल ना जेवण करून घे आणि तरीही अर्जुन फार ॲटिट्यूडमध्ये तिचे हात मांडीवरून झटकत म्हणाला ए हात लावू नकोस मला नाहीतर तुझं काय ते पावित्र्य अँड ऑल काय असतं ते भंग होईल हां समजलं आणि मी अन्न खाणार नाही एवढ्या वेळ झालं ते झालं पण पुन्हा माझ्या वाटणीचं मीच खात जाईन शिल्लक काही नाही ठेवणार आणि असं म्हणून तो तोऱ्यात बाहेर गेला आणि डायनिंग टेबलवर येऊन बसला त्याचा नखरा आणि तोरा आणि ॲटिट्यूड काही केल्या कमी होत नव्हता आणि मग तन्वी गायला थसली कोडू कारलं कुठलं कितीही घोडबोला त्याचा कडवट पण हा जाणार नाहीच मग तीही बाहेर आली आणि तिने त्याला ताजं ताजं जेवण वाढलं पण तिला नाही वाढलं तिनं आणि तो खातच नव्हता मग ती म्हणाली खा ना आता काय झालं मग तो म्हणाला तुझा उपवास आहे की काय तू पण घे ना वाढून आणि ती म्हणाली मला भूक नाही मग तोही म्हणाला मलाही भूक नाही यांचं पुन्हा सुरू झालं हो oh गॉड किती वेडे आहेत ना हे दोघे आणि आम्ही दोघेसुद्धा असेच मॅड आहोत बरं का आणि तुमचं काय ते तुम्ही कमेंट करून मला सांगा आणि पुन्हा अर्जुन म्हणाला जाऊ का मी उठून तशी ती गाल फुगून म्हणाली नको थांब घेते मी आणि तिनं वाढून घेतलं मग जेव्हा तिनं पहिला घास खाल्ला तेव्हाच अर्जुननंसुद्धा घास खाल्ला मग आता तेरी बी चूप मेरी बी चूप करत जेवण झालं आणि तो पुन्हा स्टडीमध्ये जाऊन बसला आणि ती बेडरूममध्ये झोपली तो रात्री बेडरूममध्ये आला हवेत गारवा पसरला होता जानेवारी महिना सुरू होता ना थंडी पडली होती ए सीसुद्धा ऑन होता त्यानं ए सी बंद करून तिच्या अंगावर ब्लँकेट घातलं आणि दुसरं ब्लँकेट घेऊन तोही झोपला चार दिवस राहिले होते त्यांच्या हनीमूनला मुनला आणि आता या चार दिवसात या क्रेझी जोडप्याने खरंच एकमेकांना पुन्हा चुकूनही टच नाही केला त्यांना ते जमलंच शेवटी भांडून रुसून फुगून कसे बसे चार दिवस काढले आणि दोघांनीही एकमेकांना दाखवून दिलं प्रूफ केलं की हम बी किसिसे कम नाही संयमाच्या परीक्षेत दोघेही पास झाले आणि आत्ता उद्या संध्याकाळी ते निघणार होते ते दोघेही आता बेडरूममध्ये होते तो अजूनही गप्प गप्पच होता आणि लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला होता आणि तीच त्याला म्हणाले अर्जुन मी तुझी बॅग पॅक केली आहे एकदा चेक करतोस का आणि अर्जुन म्हणाला नको काही गरज नाही तू केलीस ना मग असेल सगळं व्यवस्थित मला चेक करण्याची चे आवश्यकता वाटत नाही आणि ती गालात हसली कडू कारलं वाटणारा हबी आता गोड वाटू लागला होता तन्मी मॅडमना फक्त एक रात्र आजची तेवढी आणि मग असं मनात म्हणत ती लाजली मग तिने त्याची आणि तिची दोन्ही बॅग एकमेकांवर ठेवल्या आणि त्या एकमेकांवर ठेवलेल्या एक बॅगकडे पाहूनसुद्धा तिला कसं तरीच झालं तिच्या अंगावर शहारे आले आणि ईश असं मनातच ती म्हणाली मग उद्या निघताना घालण्यासाठी त्याचे कपडे हातात घेऊन त्याला म्हणाली अर्जुन बेबी हे तरी ट्राय कर ना प्लीज आणि त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला तन्वी उद्या घालणार आहे ना काय गरज आहे का आणि ती लटक्या रागातच म्हणाली जाऊ दे बाबा इथं कोणाला काहीच कौतुक का नाही सारखं सारखं आपलं उदासीनता दाखवायची आत्ताच असं मग तिथं पण असंच करणार आहे का काम आणि काम बायकोच्या इच्छेची परवाच नाही ती त्याला अशी क्यूट फेस करून गाल फुगवून इनडायरेक्ट बोलत होती आणि त्याला थोडं हसू चालू आणि मनात म्हणाला आज वागीण चक्क पांढरं निशान दाखवून समजूतदारपणा दाखवत बोलत आहे काय झालं काय हिला पण तिचा क्यूट फेस पाहून त्याला तिचं म्हणणं मोडवेना मग त्यानं लॅपटॉप बाजूला करत तिच्या हातातून कपडे घेतले आणि तिला म्हणाला तू बाहेर जा आणि ती गुपचुप हसत बाहेर गेली त्यानं ते कपडे घालून पाहिले आणि स्वतःला आरशात पाहिलं आणि फारच इम्प्रेस झाला तो स्वतःवरच आणि तिचा चॉईस पाहून मग पुन्हा चेंज करून त्यानं दरवाजा उघडला आणि ती नाराज झाली तिला त्याला पाहायचं होतं त्या ड्रेसमध्ये पण तिची घोर निराशा झाली आणि तो हसून म्हणाला नाईस चॉईस आणि ती हसून म्हणाली अरे मी नाही रियानं चॉईस केला आहे तो ड्रेस आणि बाकीचे तुझे सगळे कपडे घ्यायला तिनेच मदत केली तुला आवडलं ना आणि त्याने डोळे मिचकावत हसून म्हणाला खूप आणि ती हसून म्हणाली मी लगेच सांगते तिला खूप आनंद होईल तिला बघ आणि ती रियाला कॉल करून बोलत बसली मग तोपर्यंत अर्जुन झोपी गेला आणि तीही फोन संपवून झोपली आता सकाळ झाली ज्या दिवसाची त्यांनी इतक्या आतुरतेने वाट पाहिली फायनली तो दिवस आज उगवलाच आणि आता आज संध्याकाळी ते रवाना होणार होते ज्याची इतक्या आतुरतेने ते दोघे एकत्र वाट पाहत होते मिळूनच ज्या गोड क्षणांच्या आठवणी त्यांना यादगार बनवायच्या होत्या ते गोड क्षण अनुभवण्यासाठी आज ते निघणार होते तरी अर्जुन सर ऑफिसला गेलेच सगळ्यांना कामाला झुंपल्याशिवाय त्यांना चेन पडणार नव्हती सगळ्या इन्स्ट्रक्शन भराभर देऊन सगळी कामं मी येईपर्यंत झालीच पाहिजेत अशी तंबी देऊन अर्जुन सर संध्याकाळी सात वाजता घरी आले आता त्या दोघांचाही मूड चांगलाच चेंज झाला होता तन्वी मॅडम त्याला पाहिलं की लाजत होत्या आणि अर्जुन सर ती आसपास असली की गालात हसत होते खरंच त्यांनी हा जो विरहाचा प्रयोग केला होता ना आतुरता वाढवण्यासाठी त्याने योग्य तो आणि बेस्ट रिझल्ट दिला होता त्यांना नुसत्या एकमेकांच्या आठवणीने सुद्धा दोघे शहारत होते आणि तिला त्याचा निर्णय योग्य वाटला आणि त्यालाही तिनं त्याला त्या ते दिवशी नकार देऊन जे केलं ते योग्य होतं असं वाटलं पण ते एकमेकांशी काहीच बोलत नव्हते आणि नशीब नशीब आता तरी निदान ते गप्प होते आणि गप्प होतं तेच बरं होतं बरं का सुरुवात तरी चांगली झाली दोघेही मस्त दिसत होते एकमेकांना खूप सूट होत होते एकदम झकास तिने त्या ड्रेसमध्ये त्याला पाहिलं आणि पाहतच राहिली काय कमाल हँडसम दिसत होता तो आता त्याला शब्दांनी दाद देण्यापेक्षा किस करूनच दाद दिली असती तिनं तर ती योग्य ठरली असती आणि तिलासुद्धा इतकी छान तयार झालेली पाहून त्यालाही असंच वाटलं अतुल आणि कुणाल या हनीमून कपलला एअरपोर्टवर ड्रॉप करायला गेले अतुलला तर भीतीच वाटत होती की आता सुरू की मग सुरू होतील हे दोघं एक तिरका शब्द आला की लगेच उभं आडवं फाडून खायला तयार असतात दोघेही एकमेकांना हे शांत आहेत म्हणजे नक्कीच ही वादळापूर्वीची शांतता आहे की रोमॅन्टिक हे तर गुलदस्त्यातच आहे आणि ते त्या दोघांनाच माहीत की पुढचा पिक्चर कसा असेल आणि चावट अतुलने तर त्यांची आतुरता अजूनच वाढावी म्हणून त्याच्या गाडीवर हार्ट शेपमध्ये लिहिलं होतं अर्जुन तन्वी जस्ट मॅरिड आणि ते पाहून तन्वी आणि अर्जुन खूप लाजायला लागले आणि अर्जुनने हसतच अतुलला एक फटका मारला आणि अतुल म्हणाला काय सर कौतुक करायचं सोडून फटका मारताय होय आणि अर्जुन म्हणाला याची काही गरज होती का मग अतुल म्हणाला प्यार और जंग में सब जायज होता है सर एव्हरीथिंग इज फेअर लव अँड वॉर बट यू रिमेंबर सर तिथं गेल्यावर वॉर नाही ओनली पॅर प्यार आणि पॅरच करायचं गॉट इट आणि अतुलची नोटंकी पाहून अर्जुन खूप खूप हसला आणि तन्वी खूप खूप लाजायला लागली तर आता हा चिकणा कमीना आणि ही चिकणी कमीनी निघाले आणि स्विझर्लंडला स्वित्झर्लंडला जायचं का त्यांच्या मागे मागे त्यांची गंमत बघायला कमेंट्स करून नक्की सांगा तुमचं तिकीटही बुक करते